एक इंटरेस्टिंग गजाल अशी आहे, आम्ही लास्ट टाइम जेव्हा तिघी जण बशिल्ले त्यांना म्हाका दिसता थंय फुटप चलताले, ते फुट्ट ते आम्ही आमच्या तुगेल्या दोळ्यांनी पयले. आता ताका फुटकी नशीब म्हणप काय फुटकी घडणूक म्हणप काय फकत फुटप म्हणप हाजेर आम्ही त्या दीस चर्चा करपाचो प्रयत्न केलो. पण ताजो फॉलआउट किती जातलो हे म्हाका दिसता अजून मेरेन खूप जणांक लक्ष आयलं ना. ताजो कॅबिनेटाचेर किती परिणाम जातलो, ताजो सरकाराच्या कंपोजिशनाचेर किती परिणाम जातलो, ऑन ग्राउंड वोटिंग पॅटर्नाचेर किती परिणाम जातलो. सो पांडुरंग, आय स्टार्ट वीथ यू. हे जर पळयलें न्ही नाटक, कारण खूप जण मंत्री सध्या मातशे अशे काचाबूल जावन आसात, आपल्याचेर गद येत काय, आपल्याचेर गद येत काय म्हण. सो दिगंबर कामत बी हे जे सगळे दिल्ली गेल्ले, ते दिल्ली सावन गद घेऊन आयल्यात काय किती घेऊन आयल्यात? सगळ्यांक खबर आशिल्ले आणि ते जातले बीन की जे आठ जण पक्षांतर करून भाजपात आयल्यात तातूंतल्या तीग जणांक मंत्रीपदाचे हे आसा ऑफर आशिल्ली आणि त्यांना ते पद्धतीन तयारी चालल्या सध्या की त्या कशा पद्धतीन त्यांना अकोमोडेट करप ते भितर. सो दिगंबर कामत ह्यांना ते सिनियरिटी त्याची जर पळयली, एक चीफ मिनिस्टर हिंका पळयल्यार एक मोठे हेजे उपमुख्यमंत्री पद किंवा एखादे बरी महत्वाची खाती अशी मिळू शकतात हेजे एक पॉलिट हे आसा. म्हणजे सगळे पळयतकच विश्लेषण एक करू येता की मंत्रिमंडळात फेरबदल जातले. आता सगळ्यात महत्त्वाचे असे असा की फाटल्या तीन चार महिन्यात म्हणजे सरकार स्थापन झाल्यापासून ते आता मेरेन काय मंत्र्यांकडे अति महत्त्वाची अशी चढ खाती आशिल्ली, तीन तीन चार चार खाती असतात. सो अशा मंत्र्यांमध्ये सगळ्यात पहिली जी असा अशा मंत्र्यांमध्ये सध्या अस्वस्थता असा की आपली खाते वयतले का मंत्रीपद वयतले ते. दुसरे एक असे असा की मंत्रिमंडळात काय चेहरे असतात जे पहिल्याच फावटी मंत्री झाल्यात किंवा असे असतात की त्यांची जी ॲक्टिव्ह हे असपाक जाय आशिल्लं, मंत्री म्हणून जसे काम असपाक जाय आशिल्ले तसे फाटल्या तीन चार महिन्यांत दिसोक ना. असेही काय मंत्री असतात, काय सिनियर आहात त्यांच्याकडे कामाचा म्हणजे जो प्रेशर जो आहात तो हे करपाक जायना, असेही काय मंत्री असतात. तातूंतले काय मंत्री असे ह्या खातीर अस्वस्थ आहात की आपले मंत्रीपद वयतले ह्यांका खबर असा. हे दोन अस्वस्थता असतात की काय जणांची खाती वयतली म्हणून काय जण अस्वस्थ झाले असतात, डिस्टर्ब झाल्यात, आणि काय मंत्री जे असतात ते आपली मंत्रीपदा वयतली हे जवळजवळ निश्चित झाल्या कारण डिस्टर्ब असतात. ह्यो दोनूय गजाली असतात. सो खात्यामध्ये फेरबदल आणि मंत्रिमंडळामध्ये फेरबदल म्हाका दिसता पक्षांतरा उपरांत जे पहिली जी ह्या घडामोड असतली ती फुडल्या एक 10 दिसां भितर जाऊ शकता. ते किती पितृपक्ष बी सोपा रावल्यात, पितृपक्ष बी म्हणजे वचपाक रावलं ना ते घेऊपाक रावल्यात का म्हणून पितृपक्ष. अजून म्हाका एक महत्वाचे हे दिसता की ते दिल्ली जेव्हा गेले 2-3 दिस रावून दिल्ली जेव्हा आयले की पक्षाचे हायकमांड जे असतात म्हणजे इवन प्राईम मिनिस्टर त्यांना मिळवू ना. सो असे काय लिडर आहात ज्यांच्याकडे मिळप, त्यांच्याकडे डिस्कस करप आणि त्याच्यापर्यंत डिसिजन घेऊप असे एक ठरले असतात. दुसरा विषय आता पितृपक्षाचं असू येता ते सपल्यापर्यंत दसऱ्याच्या मुहूर्ताचेर बी किती करचे असे मुलंकन असे अशा प्रकारचे हे असू येतात. पण म्हाका दिसता बहुतांशी असे असं की पार्टीचे बरेच लिडर त्यांना मिळवू ना, खास करून प्राईम मिनिस्टर. सो हे सगळे कन्सल्टेशन उपरांत डिसिजन जातलं असं म्हाका दिसता. हाय जॉयल, हाऊ आर यू लुकिंग ॲट दिस नाऊ? बिकॉज everybody is anxious and there is a very strange secrecy and mystery behind what's going to happen. So pratyek jan sadhyak tugeli deal ashi zali, deal tashi zali, ya tik janachi ashi zali, urile 4 jana amke mele, urile 2 jana amke milpacha asa hech same aikata the jay sa. How are you looking at this? Pramod, if you see the entire spectrum of this moving and you know, joining the shaking exercise. No MLA is going to just walk out of the Congress and join the BJP for nothing. I mean, first of all, let us be very clear that there is something in it for all. Yeah. So whether in terms of portfolio, ministership or whatever you call it. Now, having said that, BJP ke baru tras patale bidalyan adjustment karpa. Kidak, now they have taken Digambar Kamat. Alex Equera also is a senior person there. So, if you are going to accommodate them, even if Digambar Kamat, you cannot just take Digambar Kamat and just say that we are not giving you anything. Aata Digambar Kamat ayalo ani to bolo, no commitment, I have just gone just like that and all. Nobody is going to believe that. So, when you are accommodating Digambar Kamat, you will have to accommodate him at somewhere at the top level. At least your first 2-3 ministers. Having said that, when you are placing him there, you will have to shift those kind of portfolios. Now, who are the people who are having the heavy portfolios? The CM himself. Vishwajit Rane. So these are the top 3-4 people who will have to have kind of some kind of this thing. And Movin Govind is another one. So
obviously some people will be hurt there will be some kind of that. It is to be seen now how BJP manages this internally and how they try to keep them happy. किशोर किती दिसता की ही जी सर्कस असा हाका मी तारेवरची कसरत बी म्हणपाचे काय मुख्यमंत्री सहज गेलो चलून वतला हातूंतल्यान ना तारेवरची कसरत नाची हे जे सगळे जे झाला तो हो माळ जो घातलेलो पळय तो केंद्रातल्या नेतृत्वाक विश्वासान घेऊनच हो त्यांच्यानी भरणी माळ घातला आणि या भाळान कोण पात्कार बाकीचो कोण सगळे हे ठरलेले आहा. आता ऑब्विसली जसे जयलान आणि पांडुरंगान सांगले तसे की मंत्रिमंडळान फेरबदल जातलोच हे जे येयल्या ते सगळे त्यांना देवान बिवान ज्यांना फुल परमिशन दिलेले आहा त्यांना त्यांना आता कसे ॲडजस्ट करप हो खरंच एक बीजेपीच्या नेतृत्वा खातीर तो टेन्शनचा विषय ना पण हंगासरल्या लोकां खातीर तो टेन्शनचा कारण जसे आता पांडुरंगान सांगले ते CM विश्वजीत राणे मॉविन गुदिनो हे तीन पहिले जर आम्ही मंत्री धरले गेले त्यांच्याचकडे सगळ्यात महत्त्वाची खाती आहात. आता ज्यांना मंत्रिमंडळान फेरबदल जातलो त्यांना ह्या मंत्र्याकडली खाती नव्या मंत्र्यांक दिवप हे त्यांना परवडतले काय किती किंवा त्यांना ते सस्टेन जातले काय किती हाचो आमकां विचार करचो पडटलो. आता सगळ्यात स्ट्रॉंग मिनिस्टर म्हणतात तो विश्वजीत राणे ज्याचे कडे TCP असा फॉरेस्ट असा मागीर हेल्थ असा मागीर तुझे अर्बन डेव्हलपमेंट असा वुमन अँड चाईल्ड असो ऑब्विसली नवीन ज्यांना फेरबदल जातलो त्यांना विश्वजीत राणेकडले एक खंयचे तरी खाते किंवा दोन खाती ही त्या नवीन मंत्र्याक दिवचीच पडटली. सो विश्वजीत राणे ती बरे पद्धतीन काढून दितलो काय किती मुख्यमंत्र्याकी स्वतःकडच्या घडये एक दोन काढून दिवची पड म्हणजे मुख्यमंत्री किरण करतलो आपली पहिली दोन दितलो पळय आपण दिली म्हणटकच तुका आता तुझी तीन दिवचीच पडटली असे उदार मनान दाखवू शकता ते कळ्ळें तुका. पण सांगपाचे तात्पर्य किती की 40 पैकी 33 आमदार असून BJP एक स्ट्रॉंग पार्टी किंवा स्ट्रॉंग गव्हर्नमेंट अशी जी किती इमेज आता जे दाखवपाक सोदता ह्या स्ट्रॉंग इमेजी फाटल्यान ही जी वीक मेंटेलिटी आता जी जावपाक सुरुवात झाली मोठ्या घराचे वासे पोकळ बी असले. सो ते आमकां एज अ पब्लीक म्हणून आमकां मारक हे कारण ते परफॉर्म जर करचे ना त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हो आमचेर जनतेचेर पडटलो. पयर उटान प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांच्यानी ज्यांना प्रेस कॉन्फरन्सीन सांगले की गोविंद गावडे हो आमचा एकटोच ST समाजाचा मंत्री या सरकारन असा सो जर तुम्ही मंत्रिमंडळ फेररचना करतले जाल्यार गोविंद गावडेच्या बाबतीत मात्र तुम्ही त्याका हात लावचो न्ही असे ज्यांना एक संस्था येऊन डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स घेता हाचोच अर्थ मंत्र्या मदीं अस्वस्थता असा आणि ही अस्वस्थता आमकां गोंया खातीर कितपत बरी काय कितपत वाईट हे आमकां विचार करचो पडटलो कारण व्यवस्थित चालणारे सरकार तुम्ही विनाकारण ही अस्वस्थता तुम्ही ओढून जी घेतल्या ती राज्याक मारक असे म्हाका दिसता.